सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी काम येते. मला एक सांगा, तुम्ही याच्यामध्ये वाजले 2 वाजता, तर तुमच्या आधीवरनं जर एखाद्या जीवाची तुम्ही खेळत असेल तर त्याला कोण जबाबदार आहे? सांगा ना तुम्ही, नाही उत्तर द्या ना तुम्ही. ते जुन्या हे बघा, जुने नवीन नाही. आम्ही 10 वाजल्यापर्यंत तुम्हाला फोन करतोय. तुम्ही सांगा ना काय करायचं तिथे. आता तुम्ही पाकिस्तानात बॉडी नव्हती पडलेली आपली, रावे तर निगडी काय लांब नाही. तुमचे देवरोड तुम्ही रावे तुम्ही सांगता निगडी नक्की काय चाललं नाही सांगा ना. तुम्ही आम्हाला तरी कळू द्या ना. आता तुम्ही आले की म्हणता तुम्ही रावेच्याच हात दिले बरं. पण आता ना कसं काय आहे मग तुम्ही मग सकाळी 10 वाजता येऊन तुम्ही हे करू शकत होते ना. आता सिनियर साहेबाने मला फोन केला ऐकल इंजिनियर आहे मुलगा, आयटी मध्ये काम करतो. काही इंजिनियर त्या ठिकाणी आलेले आहेत. मला सांगा ना तुम्ही, लेडीज सुद्धा तिथं वाजले किती. तुम्ही आता 10 मिनिटं झाले साहेबांनी फोन केला म्हणून, जर फोनच नसते का तुम्ही आलेच नसते ना. मग बोला ना, खबर दे तिथे गेले बरोबर. आमची सुद्धा मार्केट पोलीस तिथे गेले, त्याची बघितलंच असतो ऍक्च्युली. आणि जी सध्या अशी नटिंगी केली तरी थोडीशी गडबड आहे. काय घटना होती, कुठे खेळत होते तुम्ही? इथं प्राधिकरणमध्ये मुकबधीर शाळा जी आहे तिथं आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी जमलो होतो सगळे. आणि सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तो खेळायला आला होता, बट त्याला थोडासा त्रास व्हायला लागला म्हणून थोडा साईडला बसला होता. आम्हाला म्हटलं मी नाही खेळत, मी साईडला बसतो. साईडला बसलेला असतानाच आम्ही खेळत होतो, त्याला अचानकच झटका आल्यामुळे तो खाली पडला. आमच्याकडे एक जणाकडे 4-व्हीलर होती, आम्ही 4-व्हीलरमध्ये त्याला टाकून इकडे पोहोचलो. सकाळी 9:30 दरम्यान आम्ही पोहोचलो असेल. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांचं काम चालू केलं होतं, बट एक 45 मिनिटांमध्ये डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काय त्याला वाचवू शकलो नाही. म्हणजे कशामुळे काय सांगण्यात आलं? नाही, त्यांच्याकडनं डॉक्टरांनी सांगितलं की हार्ट अटॅक आला होता, सिव्हिअर अटॅक होता. सिव्हिअर अटॅकमध्ये हार्ट त्याचं बंद झालं होतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती काय आम्हाला आम्ही हार्ट चालू करण्याचा प्रयत्न केला पण काय झालं नाही असं त्यांचं म्हणणं. त्यानंतर हॉस्पिटलकडून किंवा तुम्ही पोलिसांशी काही संपर्क साधला? नाही, आम्ही तर पोलिसांशी संपर्क नाही साधला. त्याचे घरचे आले होते, त्याचा भाऊ होता, त्याच्या भावाला आम्ही कॉन्टॅक्ट करून बोललो होतं. तर मग त्यांनीच पुढं सगळी प्रोसिजर केली होती. नाव नितीन शेळी.